नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये. उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये काहीतरी चटपटीत आणि थंड असं खायची इच्छा झाली तर आज आपण दह्यापासून अतिशय चविष्ट आणि झटपट बनणारी एक रेसिपी बनवणार आहोत, जी बनवायला तर सोपी आहेच आहे पण अगदी कमी वेळामध्ये बनून तयार होते, म्हणजे तुम्हाला किचनमध्ये जास्त वेळ गरमीचं थांबायचीसुद्धा गरज नाही आहे. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत गिट्सचं दहीवडा प्रेमिक्स वापरून अतिशय चविष्ट आणि मऊ लुसलुशीत असे दहीवडे. घरामध्ये अचानक पाहुणे येणार असतील किंवा मुलांची अचानक काही फरमाईश असेल तर गिट्स आपल्या नेहमीच मदतीला धावून येतं, आणि हे गिट्सचे प्रेमिक्स आपल्या घरी असतील तर आपलं काम जे आहे ते अगदी सोपं होऊन जातं. तर हे जे गिट्सचं प्रेमिक्स आहे हे 200 ग्रॅमचं आहे आणि यामध्ये जवळपास 25 दहीवडे बनतात मीडियम साईजचे, आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतात. आणि गिट्सच्या ह्या प्रिमिक्समध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नाही आहे किंवा आर्टिफिशियल कलर नाही आहे. त्यासोबत हे 100% व्हेजिटेरियन आहे. तुम्हाला नॉर्मल दहीवडे बनवायचे झाले तर 2 ते 3 तास लागतात डाळ भिजवायला आणि डाळ वाटायला, नंतर डाळ फेटून वडे बनवायला. पण हे जे प्रिमिक्स आहे अगदी झटपट बनून तयार होतं फक्त 3 इझी स्टेप्समध्ये. मिक्स, पोर आणि मेकमध्ये या पॅकच्या पाठीमागं सर्व आपल्याला रेसिपी जी आहे ती दिलेली आहे, ज्यानुसार तुम्ही हे जे गिट्सचे दहीवडे आहेत ते बनवू शकता. तर मी ते 1 200 ग्रॅमचं पॅकेट एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला जवळपास 300 ml पाणी लागणार आहे. तर इथं मी 200 ml चा कप घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे. यामध्ये सर्व इंग्रेडियंट्स आहेत, आपल्याला काहीच टाकायची गरज नाही, फक्त पाणी मिक्स करायचं आहे. तर पाणी थोडं थोडं करून टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे ठेवली आहे, आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला याला एक 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आपल्या दहीवड्याचं जे दही आहे ते बनवून घेऊया. इथं मी घरी बनवलेलं अगदी ताजं फ्रेश दही घेतलेलं आहे. हे कसं बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हे जे दही आहे ते मी एका भांड्यामध्ये अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे आणि या दह्याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर एखाद्या कपड्यामधून सुद्धा हे गाळून घेऊ शकता, जेणेकरून अगदी स्मूथ दही तुम्हाला भेटेल. तर मी तर अगदी छान असं हे दही जे आहे ते घुसळवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. जवळपास 3 ते 4 चमचे साखर मी टाकले आणि त्यानंतर थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून साखर विरघळवून घ्यायची आहे आपल्याला आणि आपलं हे दही एकदम तयार आहे. तर हे दही मी साईडला ठेवलं आहे. इकडं आपलं जे मिश्रण आहे तुम्ही बघू शकताय, या मिश्रणाने पाणी सोक करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण राहिलेलं 100 ml पाणी जे आहे ते घेतलेलं आहे आणि ते पाणी थोडं थोडं करून टाकून याचं बॅटर अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय, अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मीठ ठेवलेली आहे आणि पूर्ण आपल्याला 300 ml जे पाणी आहे ते लागलेलं आहे. आता दुसरीकडे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान कडीत गरम झालं की मी हाताने अशा प्रकारे वडे यामध्ये सोडते. तुम्ही हाताने सोडा किंवा चमच्यानेसुद्धा तुम्ही सोडू शकता, पण मला हाताने इझी वाटतं म्हणून मी हाताने वडे सोडते. गॅस जो आहे तो लो टू मीडियम ठेवायचा आणि लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला आपले जे वडे आहेत ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी लो टू मीडियम गॅसवर मी हे वडे मस्त असे तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकते अगदी सुंदर असा शेप याला आलेला आहे. याच साईजचे जवळपास 25 वडे आपले बनवून तयार होतात एका पॅकमध्ये. हे जे गिट्सचं दहीवडा प्रेमिक्स आहे हे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून www.gitsfood.com वरून ऑर्डर करू शकता किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, ब्लिंकिट, झेप्टो अँड स्विगी, इन्स्टामार्ट ह्या सगळ्या वेबसाईटवर हे अवेलेबल आहे. तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन नक्की चेक करा. आणि अशा प्रकारे आपल्याला अगदी सोनेरी रंगावर पलटून व्यवस्थित असे हे
वडे तळून घ्यायचे आहेत. बघा एकसारखा रंग आपल्या या वड्यांना आलेला आहे. याला मी एका प्लेटमध्ये काढून 1 ते 2 ते 3 मिनिटासाठी थंड करून घेणार आहे. तोपर्यंत आपली दुसरी वड्याची बॅच पण आपण फ्राय करून घेऊया. तर बघू शकताय छान असे वडे आपले सुंदर होत आहेत. आतमध्ये बिलकुल असं गच्च होत नाहीत, एकदम पोकळ आणि मस्त असे सॉफ्ट वडे आपले बनून तयार होतात आणि अगदी झटपटही बनून तयार होतात. तर दुसरी पण बॅच तुम्ही बघू शकताय, अशा प्रकारे मी फ्राय करून घेतलेली आहे आणि सर्व वडे आपण एका प्लेटमध्ये काढून 1 ते 4 मिनिटासाठी छान थंड होऊ द्यायचेत. थोडेसे थंड वडे झाले की आपल्याला त्याला एका पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर वडे बघा मी सर्व काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये. रंग बघू शकताय किती सुंदर आलेला आहे आणि वड्याचा शेपही बघा मस्त झालेला आहे. इकडं आता मी दुसरीकडे कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला आपले जे वडे आहेत ते 1-10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहेत. तर सर्व वडे मी इथं पाण्यामध्ये टाकले आणि 10 मिनटं झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकताय वड्यांनी छान पाणी शोषून घेतलेलं आहे आणि मस्त फुललेले आहेत. आता यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून छान पिळून घ्यायचेत वडे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर बघा अशा प्रकारे मी सर्व वडे काढून घेतलेत आणि बाकीचे वडे अजून आहेत ते पण मी काढून घेणार आहे. आता आपण जे तयार करून ठेवलेलं दही आहे ते दही आपल्याला आपल्या वड्यांवर छान असं टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय मी अशा प्रकारचा एक ट्रे घेतलेला आहे जेणेकरून दिसायलाही सुंदर दिसेल आणि तुमच्याकडे जर पाहुणे वगैरे आले असतील तर तुम्ही असंच सर्व करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. तर हे जे वडे आहेत ते मी सर्व दह्यामध्ये छान असे डिप करून घेतले, त्यानंतर वरून थोडंसं भाजलेले जिऱ्याची पावडर, थोडंसं लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे चिंचगुळाची चटणी, जी लाल गोड चटणी असते ती गोड चटणी टाकलेली आहे. त्यानंतर पुदिनाची म्हणजे जी आपली हिरवी चटणी असते ती हिरवी चटणी पण मी इथं टाकून घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि डाळिंबाचे दाणे टाकूया. तुमच्याकडे जर बारीक म्हणजे 0 नंबरची शेव असेल तर तुम्ही त्याचासुद्धा इथं वापर करू शकता. अजून छान सुंदर असं आपले हे दहीवडे दिसण्यासाठी आणि टेस्टलाही छान लागतात. तर बघू शकताय आपले दहीवडे एकदम बनून तयार आहेत. फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये आपले हे वडे बनून तयार होतात. अगदी टेस्टी हे वडे बनून तयार होतात, तुम्हाला मी दाखवते. बघा किती सॉफ्ट आपले हे वडे झालेत आणि अगदी टेस्टी हे झालेले आहेत. अचानक पाहुणे आले तर तुम्ही नक्कीच हे करून बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.